या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। मागील वर्षी हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची हानी करत अनेक ठिकाणी जीवितहानी सुद्धा केली होती। त्यानंतर हा कळप माघारी फिरला होता, मात्र हा तोच कळप आता पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भजबोळणी या जंगलात आला असून या हत्तींच्या कळपामध्ये 20 ते 25 हत्ती असून हा अर्जुनी मोरगावच्या जंगलाच्या दिशेनं सायंकाळच्या सुमारास राणीडोह जंगलात दिसून आलेला आहे। आता हा हत्तींचा कळप अर्जुनी मोरगावच्या जंगलात राहतो की गडचिरोलीच्या दिशेनं परत जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर अर्जुनी मोरगाव जंगल परिसरात या हत्तींच्या कळपाचं वास्तव्य राहिल्यास पुन्हा मोठ्या प्रमाणात धान पिकाच्या शेतीच्या नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। त्यावर वनविभाग नजर ठेवून असून हत्तींच्या या कळपाची वाटचाल कुठल्या दिशेने कुठे होत आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।